सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डिझास्टर मिटिगेशन आणि मॅनेजमेंटच्या संदर्भात आज एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NDRF, SDRF आणि यासोबत सगळे विभागीय आयुक्त आणि डिझास्टर मिटिगेशन आणि मॅनेजमेंटशी संबंधित सर्व विभागाचे लोक हे उपस्थित होते. जवळजवळ 1.5-2 तास हा सगळा आढावा चालला आणि मग सेंट्रल रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, अशा सगळ्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत. साधारणपणे मुंबईचा विचार केला तर ट्रेन बंद पडू नये अशा प्रकारे काय उपाययोजना केल्या आहेत. आपल्या कोकणाचा विचार केला तर लँडस्लाईडच्या संदर्भात काही योजना त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून, कारण आता आपल्याकडे लँडस्लाईडच्या संदर्भातले स्पॉट्स हे जुने होते, जुने आयडेंटिफाईड स्पॉट होते, आता नवीन स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे असं लक्षात आलं. कारण मागच्या काळात ज्या 2-3 ठिकाणी झाल्या लँडस्लाईड्स ते आपल्या यादीतच नव्हते. तर अशा अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाल्या. सगळ्याच विभागातले प्रिपेअरनेसच्या संदर्भातली चर्चा झाली आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना दिल्या आहेत आणि आमचा प्रयत्न असेल की डिझास्टर तर टाळता येणं शक्य होत नाही. अनेक वेळा पाऊस किती पडेल आपल्या हातात नसतं किंवा एखादं डिझास्टर होतं, एखादा ऍक्सिडेंट होतो, पण त्याला रिस्पॉन्स फास्ट मिळाला पाहिजे हा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. दुसरं असं आहे की मुंबईमध्ये विशेषतः बिल्डिंग्स पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात आणि महापालिका नोटीस देऊन त्यानंतर पुढची कारवाई करत नाही. त्यामुळे आयुक्तांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत की एकतर जिथे बिल्डिंग पडेल त्या ठिकाणी जर नोटीस दिलेली नसेल तर त्या वॉर्ड ऑफिसरवर कारवाई केली पाहिजे. दुसरं, जिथे नोटिसेस दिल्या आहेत आणि विशेषतः जी हायली डिलॅपिलेटेड अशा प्रकारची बिल्डिंग आहे, लोकांना किती सांगितलं तरी लोक ती सोडत नाही आणि म्हणून किमान या काळापुरतं जर काही त्यांच्याकरता निवारे तयार केले तात्पुरते आणि त्या तात्पुरत्या निवाऱ्यात तुम्ही शिफ्ट व्हा. पावसाचे ते जे काही दिवस आहेत ते दिवस सोडून तुम्ही पुन्हा आपल्या घरी जा. अशा प्रकारचं काही करता आलं तर एखादी बिल्डिंग पडली तरी आपल्याला त्या ठिकाणी मनुष्यहानी वाचवता येईल. तर या संदर्भातला काही टेम्पररी निवाऱ्यांचा प्लॅन तयार करता येईल का अशा सूचनाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपले जे आयुक्त आहेत त्यांना दिलेल्या. डिझास्टर मिटिगेशन और मॅनेजमेंट के बारे में आज एक बैठक हुई. इस बैठक में NDRF, आर्मी, नेवी, एयरफोर्स और इसके साथ साथ रेलवे के लोग, अलग अलग विभागों के लोग ये सारे आए थे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स के लोग आए थे, कलेक्टर्स थे, विभागीय आयुक्त थे और सबने मॉनसून के चलते उनका डिजास्टर के बारे में, उसको रिस्पॉन्स देने के बारे में क्या प्रिपेयर्डनेस है, इसके बारे में प्रेजेंटेशंस के बारे में सारी चीज़ें हमारे सामने रखी और श्रीमान मुख्यमंत्री जी ने उनको ये निर्देश दिया कि डिजास्टर तो सारे के सारे हम टाल नहीं सकते, किंतु जब कोई डिजास्टर होता है, नेचुरल कैलामिटी होती है, तो हमारा रिस्पॉन्स फास्ट होना चाहिए. इस दृष्टि से सारी यंत्रणा तैयार रहे और इसके बारे में कई निर्देश जो है वो अभी दिए गए. एक सवाल, अभी एडिशनल चार्ज यहाँ पर एक बहुत सीनियर सेक्रेटरी को दिया हुआ है, लेकिन आपकी बात सही है, उसके ऊपर कार्रवाई होगी. देखिए, ऐसा है कि एक तो आयुक्त को ये कहा गया है कि आप अपने जो वार्ड ऑफिसर है उनको ये कहिए कि कोई बिल्डिंग गिरती है और उसको अगर आपका डायलैपिलेटेड का नोटिस नहीं है तो सीधे आपके ऊपर कार्रवाई होगी. दूसरा, उनको ये भी कहा गया है कि लोग डायलैपिलेटेड बिल्डिंग छोड़ना नहीं चाहते क्योंकि उनकी कोर्ट केस होती है और उनको लगता है हम छोड़कर चले गए तो हमारे को यह जगह वापस नहीं मिलेगी और फिर कई बार बिल्डिंगें गिरती है और उनकी जान जाती है. इसलिए हमने जो हमारे कमिश्नर है उनको ये कहा है कि आप कुछ टेम्पररी इस प्रकार की हाउसिंग की व्यवस्था कीजिए, उनको अकोमोडेशन की व्यवस्था कीजिए और विशेष रूप से ऐसे दिन जब बहुत ज़्यादा बारिश होने वाली है जिसका फोरकास्ट हुआ है, उनको ये कहा जाए कि कम से कम ये 2-3 दिन आप उस जगह रहे जो रिलीफ कैंप है वहाँ रहे, उनकी खाने पीने की व्यवस्था वहाँ कीजिए. तो कम से कम अगर कोई दुर्घटना होती है तो उसमें जान लोगों की बच पाएगी, इस प्रकार का आदेश दिया. असे की ओबीसी समाजाच्या संदर्भात
विशेषतः ओबीसीचं राजकीय आरक्षण हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार इम्पिरिकल डेटा सादर करा म्हणून सांगितलं आहे आणि म्हणून आज मी स्वतः त्या संदर्भातली आढावा बैठक घेतली आणि पुढच्या तारखेच्या आत आपला रिपोर्ट आला पाहिजे, तो योग्य रिपोर्ट आला पाहिजे, तो सबमिट झाला पाहिजे आणि कोर्टात तो ॲक्सेप्टही झाला पाहिजे. या संदर्भात काय काय कारवाई करता येईल याची चर्चा केली आहे. साधारणपणे आत्तापर्यंत काम कुठपर्यंत झालं आहे याचा आढावा घेतला आहे. मोठ्या प्रमाणात जे काही सर्वेक्षण झालं आहे ते योग्य पद्धतीनं झालं आहे की नाही याचा आढावा घेतला आहे. मला विश्वास आहे की योग्य वेळेत हे काम आपण पूर्ण करू शकतो. निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा विषय जो होता तो गाजला होता आधीच्या सरकारमध्ये, त्या बाबतीत काही विचार आहे का? कारण की मुळात नाही, त्याच्या संदर्भात मी आज त्याच संदर्भात मी आढावा बैठक घेतली. चला.